दोनमध्ये खाली होते वारे, दोनमध्ये गहू पेरला त्याच्यात, नाही गहू बी गेला आहे, गेलो गेलो कसे तुम्ही चाला म्हणजे हे शिंदे सरकार पहा शिंदे सरकार संपूर्ण पीक नष्ट झालं. मी नारायण गणेशराव यादगिरे राहणार पारखेड येथील रहिवासी आहे, राहणार आहे. त्या झालेल्या मागच्या हप्त्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे. माझ्याकडे 5 एकर शेती असून त्यातली 100% नुकसान झालेलं आहे. यावर्षी मला 5 एकराला कमीत कमी 80 ते 90 हजार रुपये खर्च आलेला आहे. तरी तो काहीच निघायच्या परिस्थिती मला दिसत नाही आहे. शेतात काय पेरलं? शेतात सोयाबीन पेरलेलं होतं, सोयाबीन पूर्ण नष्ट झालेलं आपण पाहू शकता की त्याचा काही निघायची आशा नाही आहे. आता कसं करावं हे आमच्याकडे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की शिंदे सरकारला की त्वरित आमच्या शेतीचे पंचनामे करून आम्हाला त्वरित हेक्टरी 50 ते 60 हजार रुपये मदत करावी अशी आमची मागणी आहे. माझ्याकडे 4 एकर शेती आहे. माझ्या शेती 4 एकरामध्ये मी सोयाबीन पीक पेरलेलं आहे. जवळपास 80 हजाराच्या वरती मला लागवड खर्च व फवारणीचा खर्च आलेला आहे. गेल्या आठवडाभरापासून सततच्या मुसळधार सदृश्य पावसामुळे माझ्या ह्या शेतातील संपूर्ण पीक आपण पाहू शकता संपूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे. माझ्या शेतासह पारखेड परिसरातील संपूर्ण पिकं हे नष्ट झालेले आहेत आणि अनेक शेतकरी हे कर्जामुळे त्रस्त झालेले आहेत. तसेच पीक पाण्यामुळे धास्तीने काही लोकांचा आजच मृत्यू झालेला आहे. एका जणाच्या स्वतःच्या शेतामध्ये शालिग्राम इंगळे यांचा मृत्यू शेतातील नुकसान भरपाई पाहूनच धास्तीनेच मृत्यू झालेला आहे. तसे अनेक शेतकरी हे आत्महत्याग्रस्ताच्या मार्गावर आहे. या नुकसानीमुळे संपूर्ण शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे. आपण 40 वर्षापासून पाहू शकता या परिसरामध्ये एवढा पाऊस झाला नाही. नदी नाले ओव्हरफ्लो झालेले आहेत. पारखेड परिसरातली संपूर्ण धरणं डॅम भरलेले आहेत आणि नाल्याच्या वरून संपूर्ण शेत्या खरडून वाहून गेलेल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाचे मुख्यमंत्री जे आहेत शिंदेसाहेब यांनी हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करावी. तात्काळ शेतकऱ्यांच्या विषयावरती महसूल मंत्र्यासोबत मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून संपूर्ण सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीसोबतच 50 हजार रुपयाची राज्यामध्ये मदत करावी अशी माझी राज्य शासनाकडे मागणी आहे.